नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र कृष्णा पाटील परत एकदा आलोय आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर मित्रांनो, आताच आपण आपल्या जमणेर शहरापासून कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर धार या गावाला आज दोन स्नेक रेस्क्यू केलेत। तसंच मित्रांनो, तिथं आपण आज एक इंडियन स्पेक्टेकल्ड कोबरा आणि एक इंडियन सँडबोआ, जसं मराठीमध्ये कोबरा जसं नाग आणि सँडबोआ म्हणजे मांडूळ मालन या नावाने आपण या सापांना ओळखतो मित्रांनो। तसंच त्याच्यामध्ये मित्रांनो एक साप विषारी आहे, एक बिनविषारी आहे। तसंच मी तुम्हाला आता ते काढून दाखवणार आहे आणि तसंच त्याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे। पण मी तसंच तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला सापांबद्दल प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही असा व्हिडिओ पाहून साप पकडण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका, कारण केव्हाही तुमच्यासोबत धोका होऊ शकतो। तर ठीक आहे, आता आपण तिथून रेस्क्यू करून आलो आहे अंबनेरहून कमीत कमी 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर फॉरेस्टमध्ये। आता हे साप आपण इथं रिलीज करणार आहे मित्रांनो। तर ठीक आहे, आता मी तुम्हाला काढून दाखवतो। तर हा पहिला साप आहे मित्रांनो, यालाच म्हणतात मित्रांनो इंडियन कॉमन सँडबोआ। तर पूर्णपणे हा बिनविषारी साप आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता, भरपूर लोकांच्या असा गैरसमज आहे की हा साप मित्रांनो करोडो रुपयांमध्ये विकला जातो, पण अशातला काही भाग नाही आहे, पूर्णपणे खोट्या गोष्टी आहेत। हा पण एक निसर्गाचा भाग आहे मित्रांनो, हे पण आपले पर्यावरण मित्र आहे, यांना मारायचं नसतं मित्रांनो। तर ठीक आहे, आता आपण तिथून यांना आता रिलीज करतोय। आता हे फॉरेस्टमध्ये सुरक्षित आहे मित्रांनो। तसंच मित्रांनो, हा जमिनीच्या आतील भागात राहणारा साप आहे मित्रांनो, पूर्णपणे नॉन वेनमस, पूर्णपणे बिनविषारी। तसंच ज्याला काही काही लोक म्हणतात की दोघीकडे तोंड असतं, पण असं नाही आहे मित्रांनो, ॲक्च्युली याच्यात शेपटीचा भाग तोंडासारखा दिसतो, म्हणून याला काही लोक दोन तोंडी असं म्हणतात, पण आता असं नाही राहत, पूर्णपणे नॉन वेनमस आहे मित्रांनो। तर ठीक आहे, आता आपण याला रिलीज केलं आहे। तसंच आता हा साप आहे मित्रांनो, तर मित्रांनो या सापाला ओळख देण्याची गरज नाही आहे। तसंच मित्रांनो, याला म्हणतात इंडियन स्पेक्टेकल्ड कोबरा मित्रांनो। तर याला पण आता आपण इथं रिलीज करणार आहेत, आणि असा व्हिडिओ पाहून कॉपी करू नका मित्रांनो। चालू आहे ना? तर मी ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता फॉरेस्टमध्ये सुरक्षित आहेत मित्रांनो। काय गेला तू हो जा रही